घटना झालेल्या गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीला नेपाळ सीमेवर अटक करण्यात आली आहे. बांधकाम व्यावसायिकावर भर दिवसा गोळ्या झाडल्या गेल्याने पिंपरी चिंचवडमध्ये मोठी खळबळ उडाली होती. या गुन्ह्यातील मुख्य आरोपीस नेपाळ सीमेवरून अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट 4 पोलिसांनी या गुन्ह्यातील मुख्य आरोपींसह 9 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली 2 पिस्तुले व 5 वाहने असा एकूण 14 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पिंपळे गुराव मध्ये 24 जून रोजी चक्क माजी नगरसेवकाच्या मुलीने हल्ला केल्याचे निष्पन्न झाले होते आणि त्यानुसार माजी नगरसेवक कैलास गायकवाड यांच्या मुलीला अटक करण्यात आली. सराईत आरोपी अनिकेत उर्फ बंटी जाधव, अक्षय कांता शेवते, अक्षय संजीव जाधव, गिरीश दिलीप तळवे, मिथुन मोहन घाडगे यांच्यासह आदिती कैलास गायकवाड, तिचा मामे भाऊ सौरभ सुनील शिंदे, प्रणव फटू गावडे, बंटी उर्फ आशुतोष मापारे या 9 जणांना पोलिसांनी अटक केली. पिंपरी चिंचवड शहर या घटनेमुळे चांगलेच हादरले होते. 24 जूनला सकाळी 11 सुमारास योगेश शेलार आदितीचे वडील माजी नगरसेवक कैलास गायकवाड यांच्याकडे कामाला होते. कैलास गायकवाड हे 2017 महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या तिकिटावर उभे राहिले होते. या निवडणुकीत ते पराभूत झाले. यावेळी आदित्य आणि तिचा मामे भाऊ सौरभ यांचा शेलार यांच्याशी वाद झाला होता. त्याचबरोबर शेलार यांच्या नातेवाईक महिलेशी वडिलांचे असलेले प्रेम संबंध यामुळे आदिती व योगेश यांच्या सारखे खटके उडत असत. त्यावेळी शेलार याने कार्यकर्त्यांसमोरच आदितीचा अपमान केला होता. या सर्वांचा राग मनात धरून आदितीने सौरभच्या साथीने शेलारला मारण्याचा कट रचला. यासाठी सौरभ याने अनिकेत उर्फ बंटी याला 5 लाख रुपये देऊन शेलारला मारण्याची सुपारी दिली. सुपारी दिलेल्या अनिकेतने शेलारवर पाळत ठेवून सर्व माहिती गोळा केली. शेलार राहतो त्या परिसराची अनिकेतने 4 साथीदारांसह पाहणी केली. त्याच्या घराबाहेर पडण्याच्या वेळा पाहिल्या. यानुसार एक पिस्तूल घेतले आणि 500 तेथे फायरिंग करून पिस्तूल तपासून घेतले. त्यानंतर 22 जूनलाच गोळीबार करण्याचे ठरले होते. मात्र शेलार सकाळी 8 वाजता घराबाहेर जाऊन थेट रात्री 11 वाजता घरी परतले. त्यामुळे त्या दिवशीचा कट फसला. त्यानंतर 24 जूनला त्यांनी सकाळी 11 वाजता पिंपळे गुरव येथे शेलार यांच्यावर गोळीबार केला. पुणे गुन्हे शाखा युनिट 4 पोलीस पथकाला आरोपी नेपाळ व हैदराबाद येथे असल्याचे समजले. त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी मुख्य आरोपी व त्याच्या साथीदाराला नेपाळच्या सीमेवरून 2 पिस्तूल आणि 2 4-चाकी, 3 2-चाकी असा 14 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. अशा तऱ्हेने भर दिवसा झालेल्या गोळीबार प्रकरणाचा सुमारे 1.5 महिन्याने छडा लागलाय. यामध्ये युनिट 4 जवळपास 5 आरोपी याच्यामध्ये अटक केलेले आहे. यामध्ये याचा जो मुख्य सूत्रधार आहे ज्याला याची सुपारी देण्यात आली होती, अनिकेत उर्फ बंटी जाधव याला या प्रकरणी युनिट 4 अटक केलेली. यातले सर्व आरोपी आता युनिट 4 अटक केलेले आहेत. यामध्ये अक्षय शेवते, अक्षय जाधव, दिरीश दडवी आणि मिथुन घाडगे यापूर्वीच अटक केलेली आहे. यामध्ये आता सध्या 5 आरोपी क्राईम ब्रँचने अटक केलेले आहे. त्याला नेपाळ बॉर्डरवरून अटक केलेलं आहे. यामध्ये त्यांचा जो मुख्य यातले आरोपी आहे आदिती गायकवाड यांचा त्या फिरेदी यांच्याशी वाद होता, त्यातून त्यांनी हा कट रचला होता.